एवरीवन वेलकम टू आर इंग्लिश स्टुडंट या व्हिडीओ मध्ये आपण एक डेमो क्वेश्चन पेपर बघत आहोत तो टेन्थ क्लास टेम इंग्लिश मिडीयमचा आहे आणि हा पेपर एटी मार्क्स आहे ऐंशी मार्क्स आहे डेमो क्वेश्चन पेपर आहे आणि हा व्हिडीओ बनवण्यामातू हाच आहे की एक्झाम जी आपली आता मार्च मार्चमध्ये सुरू होणार आहे त्याआधी आपली प्रॅक्टिस आपली आपला जो सराव आहे तो चांगल्या प्रकारे व्हावा आणि क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारण्यात येतील याचा एक अंदाज आपल्याला यावा त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे हा डेमो क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी दिलेला तर एक एक करून आपण सर्व क्वेश्चन बघूया कशा प्रकारे क्रमाक्रमाने क्वेश्चन येतात टोटल एट्टी मार्क्सचा हा क्वेश्चन पेपर असणार सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे टू वाज डायरेक्टेड अटेम्प्ट एन फोर सो आता हा जो क्वेश्चन आहे यामध्ये सहा क्वेश्चन येतात एट मार्क्ससाठी यातले चार करायचे आहेत राईट सो टू मार्क्सचा एक क्वेश्चन त्यामध्ये पहिला आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग लेटर यामध्ये योग्य लेटर वापरून योग्य अल्फाबेट वापरून हे जे वर्ड्स आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर या शब्दांना अल्फाबेटिकली लावायचं आपल्याला दोन समूह यामध्ये दिलेले असतात ग्रुप एक एक मार्क्सचा एक त्यानंतर नेक्स्ट पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स खालील सेंटेन्स पंक्च्युएट करायचा आहे जसं यामध्ये इथचा आय जो आहे तो स्मॉल आहे तो याला कॅपिटल करायचं तर अशा प्रकारे पंक्चुएशन करायचे दोन सेंटेन्स आहेत फोर्थ मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच बाय युझिंग द लेटर इन द हेडमिस्ट्रेस हेडमिस्ट्रेस या शब्दामधील जे लेटर्स आहेत ते वापरून आपल्याला मिनिमम चार वर्ड्स बनवायचे आहेत आणि मिनिमम थ्री लेटर्सचा एक वर्ड असला पाहिजे ते नेक्स्ट राइट द रिलेटेड वर्ड्स आय शोन इन द एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये जसं दिलेलं आहे इथे बघा कंट्री सो ग्रोइंग कंट्री तर ग्रोइंगशी रिलेटेड इतर वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत अँड नेक्स्ट कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स ॲड फोर वर्ब इच विथ द लास्ट तो खाली एक वर्ड चेन कंप्लीट करायची आहे जी टीच्या वर्डपासून सुरू झालेली आहे वबपासून म्हणजे क्रियापदापासून आणि सुद्धा ही कंटिन्यू करायची आहे आणि सर्व वर्ब्सच आपल्याला इथे वापरायचे आहे अशा प्रकारे हे सहा क्वेश्चन्स होते त्यापैकी फोर आपल्याला इथे सॉल्व करायचे असतात देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर वन बी टू ॲज डायरेक्टेड यामध्ये पहा अटेम्प्ट एनी वन सो दोन दिलेल्या ए एंड बी दोनपैकी एकच सॉल्व करायचं आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू विश फॉर टू विश फॉर हा फ्रेज वापरून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स इथं बनवायचं आहे किंवा ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली खालील सेंटेन्सला आपल्याला क्लॉज लावायचा आहे आणि याला मिनिंगफुली एक्सपांड करायचं आहे फॉर एक्झाम्पल आय सॉ एन इंजर्ड बॉय हु वॉज इन ग्रेट पेन राईट अशा प्रकारे तुम्ही याला एक्सपांड करू शकता दोनपैकी एक सॉल्व करायचं आहे देन त्यातली सेकंड क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी वन सुद्धा ए आणि बी दोनपैकी एकच सॉल्व करायचा असतो ॲड प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स प्रेफिक्स किंवा सफिक्स वापरून आपल्याला नवीन शब्द बनवायचा आस आहे त्यानंतर नेक्स्ट मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स तर खालील शब्दांपैकी एक कुठलाही शब्द वापरून एक मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला बनवायचं इग्नोर किंवा युनिवर्स कुठलाही एक शब्द वापरा त्यानंतर सेक्शन टू असतो आपला टेक्च्युअल पॅसेज टेक्स्च्युअल पॅसेज पहा टू सी अ वर्ल्ड इन ग्रेट ग्रीन ऑफ सॅन टू इफ यू पर्सेस तर हा एक कम्प्लीट टेक्स्च्युअल पॅसेज आहे आणि अल्कमी ऑफ नेचर या लेसन मधून आलेला हा पॅसेज आहे आता यावरील क्वेश्चन सोडवायचे आहेत आपल्याला पहिला आहे ए वन कंप्लीट द फॉलोइंग वेब हे जो वेब आहे रोल ऑफ नेचर सो so, हा वेब आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे याचे सर्वांचे आन्सर आपल्याला पॅसेजमध्ये सापडतील नेक्स्ट राईट डाऊन द फीचर्स ऑफ द फ्लावर ऑफ हिबिस्कस प्लांट तर त्याचे फीचर्स काय आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत हिबिस्कस प्लांटचे सॉरी फ्लावर ऑफ हिबिस्कस प्लांट हे सुद्धा आपल्या पॅसेजमध्ये मिळतील मॅच द पेयर्स ऑफ ॲटोनॅम्स अॅटोनाईम्सचे पेपर पेयर्स आहेत इकडे कॉलम ए आहे इकडे कॉलम बी आहे मला मॅच करायचे आहेत क्वेश्चन नंबर फोर वन ए फोर वन प्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन अन्सर तर डब्ल्यू एच क्वेश्चन फॉर्म करायचे आहेत हा ड ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे आणि यामध्ये दोन सेंटेन्स दिलेले आहेत त्यानंतर एक सॉरी यामध्ये एकच सेंटेन्स दिलेला आहे दुसरा वेगळा आहे चेंज इन टू सिंपल पास्ट टेन्स तर ह्या सेंटेन्सला आपल्याला सिम्पल पास्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे दोन मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी येते ही ग्रामर बेस्ट अँड ए फायू एक्सप्लेन द लाईन नेचर रिस्पर्स अँड कमांड्स सो या लाईनला एक्सप्लेन करा so, हा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो जो तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा असतो त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण रीड द पॅसेज कम्प्लीट ऍक्टिव्हिटी इथे सुद्धा दहा मार्क्सचा पॅसेज आलेला आहे दुसरा ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रेटी टू इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाईंड ब्राईट ग्रुम्स फॉर देम ओके गुड लुक नॉर इंटेलिजेंस पर्यंत ए एवन यावर सुद्धा टेन मार्क्ससाठी फाईव्ह क्वेश्चन येतील राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर टू ऑर फॉल्स खालील सेंटेन्स हे टू आहे की फॉल्स हे सांगायचं आहे दे नेक्स्ट गिव रिजन कारण सांगा लिटिल सुलेखा यूज टू टॉक व्हेरी लिटिल बिकॉज मग त्याला तुम्हाला पुढे वाढवायचं आहे त्याचं जे रिझन आहे ते पॅसेजमधून फाइंड आउट करून लिहायचं आहे नेक्स्ट फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज वर्ड्स विच मीन खालील शब्दांचा अर्थ वन वर्ड वन हू कूड बी इझिली डिसिवड एक शब्द स्कॉईलसाठी एक शब्द पर्मनंट मार्क्स लेप्टॉन ऑन स्किन एंड टू हेज स्टेड एंड रिपीट साउंड वाइल स्पीकिंग तो यह सर्वानी जे वर्ड्स है मैसेज मधु शोधन लिया नेक्स्ट टू वॉज डायरेक्टेड अनदर क्वेश्चन बेस्ड ग्रैमर बेस्ड क्वेश्चन ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट बोली बीअर हेल्दी एंड स्ट्रांग सो यूज नॉट ओन्टल्सो नॉट ओन् बटल्स वहरा नेक्स्ट सन हैड बीन सेट टू दिटी चेंज द वॉइस तेज वॉइस चेंज कराए त्यानंतर ए फाईव्ह व्हॉट विल यू डू इफ यू फाईंड दॅट युअर फ्रेंड इज मेकिंग फॉन ऑफ अ डिसेबल चाईल्ड तर जर तुम्ही फाइंड आउट केलं की तुमचा मित्र हो एका डिसेबल चाईल्डचा चाईल्डची मजा उडवत आहे किंवा त्याला त्याची चेष्टा करते तुम्ही अशा वेळेस काय करा तुम्हाला पर्सनल ॲन्सर तुमचं इथे द्यावं लागेल आता इथे चालू होतं सेक्शन थ्री पोएट्री पोएट्रीमध्ये स्टांझ आणि ॲप्रिसिएशन दोन भाग असतात क्वेश्चन नंबर थ्री आहे द फॉरिंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज खाली एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला आपल्याला द वर्ल्ड इज माईन या पोयमचा आणि फाय मार्क्ससाठी आणि खालील ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व करायच्या आहेत त्यामध्ये पहिली आहे ए वन कंप्लीट द सेंटेंसेस सेंटेन्सेस हे सेंटेन्स आपल्याला करायचे आहेत खालील त्यानंतर नेक्स्ट ए टू वॉट डज द पोएट्स मीन वेन शी से द वर्ल्ड इज माईन एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द टायटल विथ रेफरन्स टू द पोयम हा सुद्धा आपल्याला क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करायचा आहे A1, so, ही ले 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 ले। तो सुद्धा टू मार्क्ससाठी आहे दॅन नेक्स्ट राईट डाऊन द रायमिंग पेयर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट एक्स्ट्रॅक्टमध्ये रायमिंग पेयर्स आपल्या लिहायच्या आहेत नाव बी एप्रिसिएशन ऑफ द पोयम रेड द फॉलोईंग पोयम अँड राईट द अप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स सो खालील ॲप्रिसिएशन आपल्याला खालील पोयम वाचायची आपल्याला आणि त्यावर हे चार पाच जे पॉईंट्स असतात ते आपल्याला लिहायचे आहेत अबाउट द पोयम आणि सॉल्व करायचं आहे अप्रिसिएशन यामध्ये पॉईंट इले टायटल नेम ऑफ द पोएट टाइम स्कीम फिगर ऑफ स्पीच वन मोर एक अजून पॉइंट येत असतो यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला थीम किंवा सेंट्रल आयडिया सुद्धा पोईमची लिहायची असते ओके सेक्शन फोर नॉन टेक्शुअल पॅसेज आता हा चौथा सेक्शन आहे आपला यामध्ये आपलं नॉन टेक्शुअल म्हणजे अनसीन पॅसेज येणार म्हणजे कुठलाही नवीन पॅसेज तुम्हाला इथे येणार आता हा कसं सॉल्व्ह करायचा तर पहा रीड द फॉलोविंग पॅसेज केअरफुल अँड कम्प्लीट ऍक्टिव्हिटीज सगळ्या आधी तुम्हाला पूर्ण पॅसेज केयरफुली वाचायचा आहे त्यानंतर त्यावर बेस्ड जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते सॉल्व्ह करायच्या आहेत ॲक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स यूजिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज फाले सेंटेन्स आहे ज्याचा अॅन्सर पॅसेजमध्येच आहे ते शोधून तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे देन विच फॅक्ट प्रूव्ह दॅट मॅन्स मॅन्स डॉग इज हिज अनसेल्फिश फ्रेंड तर हे कुठला फॅक्ट आहे जो प्रूव्ह करतो की माणसाचा कुत्रा अनसेल्फिश फ्रेंड आहे निस्वार्थ मित्र आहे हे सुद्धा तुम्हाला म्हणून शोधून लिहावं लागेल देन नेक्स्ट फाईंड द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज तर अपोजिट लिहायचे आहेत या सर्व वर्ड्सचे तुम्हाला आणि ते फाइंड आउट करायचे आहेत पॅसेजमध्ये देन नेक्स्ट डू वेज डायरेक्टेड अगेन ग्रामर बेस्ड ॲक्टिव्हिटी अँड नेक्स्ट इफ आय यू हू इज युअर ट्रू फ्रेंड वाय डू यू कन्सिडर हिम ॲज युअर ट्रू फ्रेंड तर मित्र खरा को मित्र कोण आहे आणि तुम्ही त्याला खरा मित्र असं का कन्सिडर करता ओके okay. त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर बी राईट अ समरी ऑफ द अबाउ पॅसेज सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट तर याच पॅसेजवर आधारित एक समरी लिहायची आपल्याला आणि त्याच्याशी त्याला सुटेबल टायटलसुद्धा द्यायचं आहे फाय मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो त्यानंतर सेक्शन फोर आहे रायटिंग स्किल इथून आता रायटिंग स्किल चालू होणार त्यामध्ये क्वेश्चन नंबर फाईव्ह ए आहे लेटर रायटिंग तर लेटर रायटिंगमध्ये पहा तुम्हाला एक सब्जेक्ट दिलेला आहे इथे हा तुम्ही वाचू शकता त्यानंतर खाली आपल्याला दोन ऑप्शन आहेत इमॅजिन दॅट यू आर मानस और समीक्षा रामराव जाधव फ्लॅट नंबर वन झिरो टू गणेश नगर उस्मानाबाद राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर सो इथे हे दोन टाईपचे लेटर दिलेले आहेत त्यामध्ये ए वन आहे इनफॉर्मल लेटर राईट अ लेटर टू युअर लिटल ब्रदर और सिस्टर हू इज फॉन्ड ऑफ सिंगिंग टेल हिम और हर अबाउट द अपकमिंग ऑडिशन्स यूज द पॉइंट्स गिवन इन द अबाव ॲडव्हर्टाईजमेंट यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स तर आपल्याला आपल्या लिटिल ब्रदर और सिस्टर लाईक लेटर लिहायचं आहे ज्यांना जिला सिंगिंग आवडते आणि सांगायचं आहे त्यांना की अपकमिंग ऑडिशन म्हणजे ऑडिशन्स आहेत आणि ती वर जी ॲड दिलेली आहे त्यातील पॉईंट्स आपण वापरू शकतो आणि आपण आपल्या भावाला किंवा बहिणीला लेटर लिहू शकतो किंवा लिहायचं आहे किंवा जर तुम्हाला फॉर्मल टाईपमध्ये लिहायचं असेल तर राईट अ लेटर टू यअर स्कूल हेडमास्टर इन्फॉर्मिंग हिंग अबाउट द इव्हेंट स्कूल हेडमास्टरला पत्र लिहायचं आहे त्याला इव्हेंटबद्दल इन्फॉर्म करायचं आहे

आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण बी बी वन ऑर बी बी टू डू एनी वन ऑफ देम सो खाली ऑप्शन आहेत बी वन किंवा बी टू दोनपैकी कुठलाही एक सॉल्व करा ओके डायलॉग रायटिंग पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग्स तर खाली काही जम्बल्ड सेंटेन्स आहेत त्यांना प्रॉपर ऑर्डरमध्ये लावायचं आहे एक मार्कसाठी येतो हा क्वेश्चन आणि त्यांना प्रॉपर ऑर्डरमध्ये लावून डायलॉग जो आहे तो मिनिंगफुल करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट कम्प्लीट द दा डायलॉग त्यानंतर खाली एक क्वेश्चन दिलेला आहे जसं की वेन डीड यू गो फॉर पिकनिक रिसेंटली आणि त्याचा ॲन्सर तुम्हाला स्वतः लिहायचा आहे तसे दोन क्वेश्चन दिले राहतील त्या दोघांचा ॲन्सर तुम्हाला लिहायचा आहे तर हे सुद्धा एक मार्कसाठी येणार त्यानंतर राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम थ्री एक्सचेंज ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टेकिंग स्पोर्ट्स ॲज अ करियर हा एक टॉपिक आहे तुम्हाला दिलेला इम्पॉर्टन्स ऑफ टेकिंग स्पोर्ट्स ॲज अ करियर यावर तुम्हाला ॲटलीस्ट थ्री एक्सचेंज मिनिमम थ्री एक्सचेंज म्हणजे जवळपास सहा लाईन्सचा जो डायलॉग आहे तो लिहायचा आहे अशा प्रकारे हा फाईव्ह मार्क्सचा क्वेश्चन असतो डायलॉग रायटिंगचा त्यानंतर आपण बघूया पुढचा बी टू हा ऑरमध्ये आहे प्रिपेअर अ स्पीच ऑन स्पोर्ट्समॅनशिप विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स किवन बिलो तो खाली पॉईंट्स लिहिलेले आहेत त्यावरून आपल्याला त्याच्या हेल्पवरून आपल्याला एक स्पीच लिहायची आहे जी फाईव्ह मार्क्ससाठी आपल्याला लिहायची आहे आणि हा क्वेश्चन डायलॉग रायटिंगला ऑरमध्ये येतो बघूया आपण पुटिंग वन्स बेस्ट इन टू द गेम बिईंग हंबल इन विक्ट्री स्पिरिट ऑफ कॉम्पिटिशन नॉट रायवलरी एक्सेप्ट डिफीट रिस्पेक्टिंग द ओपनंट प्लेईंग फेअर सो हे पॉईंट्स तुम्ही वापरू शकता आणि एक स्पीच तुम्हाला इथे लिहायची आहे ना नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये सुद्धा ऑर असते ए वन ऑर ए टू डू एनी वन ऑफ द फॉलोईंग बघूया पहिले आपण यूज द फॉलोइंग ट्री डायग्राम टू गिव्ह द डिस्क्रिप्शन ऑफ द ऑइल्स वी यूज एव्हरी डे राईट थ्री शॉर्ट पॅरेग्राफ्स तर खाली आपल्याला ऑइल आणि ऑइलची एक टी ट्री डायग्राम दिलेली आहे यात वेगळे वेगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे जसं की इथे ग्राउंडनट ऑइल व्हेजिटेबल ऑइल मिनरल ऑइल देन ग्राउंडनट ऑइलचं अजून यूज युजेस आहे की यूज इन कुकिंग देन व्हेजिटेबल ऑइल ऑइल फ्लॉवर्सपासून प्राप्त होते आणि त्याचे प्रकार आहेत आणि त्याचे यूज आहे सॉरी युजेस आहेत सोप्स मेडिसिन्स सेंट्स आणि कुकिंगमध्ये त्यानंतर मिनरल ऑइल हे क्रस्ट ऑफ द अर्थ इथून मिळते आणि ड्रायविंग मशीन्स आणि इंडस्ट्रीजमध्ये त्याचा यूज होतो सो so याला तुम्हाला एका डायलॉगमध्ये डायलॉग नाही ॲक्च्युली एका पॅरेग्राफमध्ये तुम्हाला याला कन्वर्ट करायचं असते सो याला ऑर तर हाय इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल टू वर्बल सो त्यालाच ऑरमध्ये आहे ए टू क्वेश्चन प्रिपेअर वेब डायग्राम फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन खाली एक इन्फॉर्मेशन so जी दिलेली आहे त्यावरून आपल्याला एक वेब वेब डायग्राम प्रिपेअर करायची आहे सो ह्या पॅरेग्राफ कम्प्लीट तुम्ही वाचायचा आणि त्यावरून एक वेब डायग्राम जे आहे ती तुम्हाला बनवायची आहे या तर या दोनपैकी नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन व्हर्बल यापैकी जे तुम्हाला सोपं वाटते तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता त्यानंतर क्वेश्चन नंबर नंबर सिक्स बी एक्सपांड थीम आता यामध्ये सुद्धा ते बी वन और बी टू डू एनी वन ऑफ द फॉलोईंग दोनपैकी एक कुठलेही सोडवायचं आपल्याला बी वन आहे न्यूज रिपोर्ट रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर द न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स इथे एक हेडलाईन दिलेली आहे जसं की पी एस स्कूल ऑर्गनायझेस फेअरवेल पार्टी फॉर क्लास टेन स्टुडंट्स नाव हेडलाईन डेट लाईन लीड लाईन अँड बॉडी ऑफ द रिपोर्ट अशा प्रकारे तुम्हाला एक इथं रिपोर्ट तयार करायची आहे किंवा ऑरमध्ये डेव्हलपअर स्टोरी इथे ऑरमध्ये बघा डेव्हलप स्टोरी एक स्टोरीसुद्धा तुम्ही डेव्हलप करू शकता ज्यामध्ये दे, डेव्हलपर स्टोरी टू गेट द फॉलोइंग बिगिनिंग सजेस्ट सजेस्ट द सुटेबल टायटल तर ही बिगिनिंग आहे एक म्हणजे सुरुवात दिलेली आहे करून तुम्हाला जसं की इट वॉज द फायनल वीक ऑफ द एक्झाम्स म्हणजे एक्झामचा फायनल वीक होता आणि पुढे काय झालं हे तुम्हाला स्वतःला स्टोरी क्रिएट करायची आहे शिवाय त्याला एक सुटेबल टायटलसुद्धा द्यायचं आहे तर रिपोर्ट किंवा स्टोरी यापैकी दोनपैकी एक तुम्ही सॉल्व करू शकता त्यानंतर सेक्शन नंबर फोर स्किल डेव्हलपमेंट यामध्ये क्वेश्चन नंबर सेवन हे बघूया आपण ट्रान्सलेट द फॉलोविंग इन्टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फोर तर खाली आपल्याला सिक्स वर्ड्स दिलेले आहेत यापैकी एनी फोर म्हणजे चार वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे ॲक्च्युली मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत टू मार्क्ससाठी येणारा क्वेश्चन आहे ओके देन बी ट्रान्सलेट द फॉलोविंग टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू तो खाली चार सेंटेन्सेस दिलेले आहेत यातील कुठलेही दोन आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत अगेन हा सुद्धा टू मार्क्ससाठीच येणार आहे अँड सी ट्रान्सलेट द फॉलोविंग एनी वन सो so, खाली दोन प्रोवर्ब्स म्हणू शकतो आपण यांना किंवा सेईंग कोटेशन दिलेले असतात त्यांना तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि हे सुद्धा ॲक्च्युली हे एक मार्कसाठी येते इथे प्रिंटिंग मिस्टेक हा एक मार्कसाठी असणार तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा एटी मार्क्सचा पेपर जो तुम्हाला बोर्डमध्ये येऊ शकतो अशाच प्रकारचा पेपर तुम्हाला येणार आहे बोर्डमध्ये सो हा पेपर हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्यातील प्रत्येक क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघू शकता जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि येणारा जो बोर्ड एक्झाम आहे येणारी जी एक्झाम आहे त्याची प्रिपरेशनसुद्धा तुमची चांगल्या प्रकारे होऊन जाईल आय होप सर्वांना व्हिडिओ युजफुल वाटला असेल वाटला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांबरोबर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आय विल सी इन अनदर व्हिडिओ टेक केअर गुड बाय